आगतम स्वागतम सुस्वागतम पुन्हा एकदा सर्वांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. शिवसेना विभाग क्रमांक 7 विभाग प्रमुख व कामगार नेते महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार कार्यतत्पर विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली धर्मवीर चषक 2024 देवफ्रेंग व कुणालजी सरमळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत. प्रथम क्रमांक रोख रक्कम 250,000 रुपये व आकर्षक धर्मवीर चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 150,000 रुपये व आकर्षक धर्मवीर चषक. हॅलो, या ठिकाणी हा क्रिकेटचा खेळच असा असतो ना मित्रांनो, सारेच जण आज गर्दी होते, गर्दीचे रेकॉर्ड मोडले जातील, परंतु पहा जर आयोजक असावं ना तर कुणालभाई सरमळकर यांच्यासारखं. आज खेळाडूंना व्यत्यय येत होता काही पावसामुळे, परंतु अदानी इलेक्ट्रिसिटी सिटीला फक्त भाईंनी सांगितलं आणि बघा लाईटही या ठिकाणी खेळाडूंची पूर्ण व्यवस्था केली जाते. त्यांना स्वतःला इथे आयोजक आहेत, स्वतः क्रिकेटचा आनंद घेत आहेत. खेळाडूंसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीचेही आभार मानूया. कुणालभाई सरमळकर यांच्या एका निवेदनावर पूर्ण मैदानात लाईट अवेलेबल झाली. नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कारण भाईंचं क्रिकेट खेळावर प्रेम आहे. धर्मवीर चषक पहावी, पाहतच राहावी आणि महाराष्ट्रभर गाजू द्या हा क्रिकेटचा हंगाम. करावं तितकंसं कमी आहे. सागरजींनी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला की ही जी स्पर्धा चालू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्याच नव्हे तर गुजरातचाही खेळाडू, कर्नाटकचे खेळाडू काल खेळताना पाहायला मिळाले, काही दिल्लीचे खेळाडू खेळताना पाहायला मिळाले, परंतु इथे येणारा खेळाडू हा आपला जवळचा आहे आणि त्या कोणत्याही खेळाडूला इजा होऊ नये त्यासाठी खास आवर्जून आदरणीय श्री कुणालजी सरमळकर साहेब यांनी या लाईट्स ऑन करण्यासाठी जिथे ताकीद दिली आणि या लाईट्स देखील आपण फ्लड लाईट्स पाहतोय चहूबाजूला या ऑन झालेल्या पाहायला मिळत आहेत, कारण कोणत्याही खेळाडूला कोणत्याही स्वरूपाची इजा होऊ नये आणि त्याकरिता. आणि मला तर वाटतं हा दिवसाची स्पर्धा आहे त्या कारणास्तव इतकात काही जास्तीचा फरक पडणार नाही, परंतु आपण या जबाबदारीनिशी या साऱ्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि या काळजीपोटी या खेळाडूंच्या इथे मात्र आपण पाहतोय या संपूर्ण लाईट्स ऑन झालेल्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं मी हार्दिक असं स्वागत करेल. फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक चषक व सायकल दिली जाते प्रत्येकी खेळाडूला, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. प्रथमच पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण इलेक्ट्रिक बाईक देखील देत आहोत, ही बाब देखील फार महत्वाची आहे. पहिला बायकर मॅन या स्पर्धेच्या माध्यमातून जो पाहायला मिळाला होता, ज्याला देणे जो मात्र इजाज कुरेशी राहिला, तदनंतर केतन मात्रे, ते दोन्ही खेळाडू या स्पर्धेच्या बाहेर निघून गेल्यात. अर्थात या तिसऱ्या वर्षी, अर्थात या तिसऱ्या स्पर्धेला आणि या तिसऱ्या वर्षाला एक नवीन बायकर मॅन आपल्याला निश्चित पाहायला मिळेल याची मात्र शंका नाही आहे. थोडीशी दिरंगाई होती आहे आणि दिरंगाईचं कारण देखील आहे, खेळाडू उशिराने पोचतात, काही पाऊस धो धो पडतोय, परंतु काही खेळाडू थोडेसे उशिराने पोचत असताना पाहायला मिळाल्यात. आयोजकांनी आणि त्याच वेळेला आपले तिसरे पंचांनी दिलेल्या माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन की जो खेळाडू उशिराने येईल त्याला 2 ओव्हरपर्यंत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाता येणार नाही आणि तिसऱ्या षटकामध्ये जर यदा कदाचित तो येऊ शकतो इथे तर त्याला बॅटिंग दोन षटकांनंतरच मिळेल, याकडे लक्ष वेधूयात. आयोजकांनी आणि या आयोजन समितीने आणि खास करून आयोजन समितीमधील महत्वाची व्यक्ती अर्थात शंतनू गायचोर सरांनी दिलेली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्या व्यतिरिक्त जास्तीचं काही नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमधून स्वतःचा दबदबा ज्या खेळाडूने कायम केला
मुलुंडला बिलॉंग करणारा राहुल चौधरी जो स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय, या युवा खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केलं. फार कमी वेळामध्ये तो राहुल चौधरी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. या खेळाडूला पाहिल्यानंतर अपसुकपणे चेहऱ्यावरती आणि डोळ्यासमोर एक मॅच येते, विक्रोली आणि स्विक्रोलीचा सामना, जिथे विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आणि चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरीची स्पर्धा ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवली तो इस्तियाक शेख चिंटी नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, ज्याला आपण ना भांडूप स्ट्रायकर या टीमकडून खेळत असताना पाहत आहोत. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, परंतु एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू राहुल वराडकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पहिला षटक राहुल वराडकरच्या हाती सुपूर्द करण्यात आलाय. राहुल वराडकर खोलवे टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच जाणला जातो आणि एका संघासाठी नेहमी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळतं. विक्रमादित्य खेळाडू या स्पर्धेमध्ये मला तर वाटतं प्रत्येक खेळाडूची वर्णी लागली. मग या स्पर्धेमध्ये येत असताना टेनिस क्रिकेटचा विक्रमादित्य खेळाडू मागे का राहील, तो देखील या स्पर्धेसाठी दाखल झालाय, त्याची देखील उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळते. कृष्णा सातपुते या स्पर्धेसाठी उपस्थित होत असताना पाहायला मिळतोय. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि या मुंबापुरीच्या अभिमानाची. रबर बॉल क्रिकेटचा विश्वचषक, रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे. कृष्णा सातपुते स्वतः उपस्थित होत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आवर्जून त्याची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. गेले अनेक वर्ष सर्वाधिक शतक ठोकण्याचा कारणामा, सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा कारणामा. मित्रांनो, मी सर्वांचं लक्ष या गोष्टीकडे देखील वेधेन, या स्पर्धेसाठी येत असताना या खेळाडूला दुखापत झाली आणि तरी देखील कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मित्रांनो, विक्रमादित्य खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते येत असताना एक छोटासा अपघात घडला, त्याला थोडीशी इजा झाली आणि त्या इजेनंतर देखील तो स्वतः आज आपण विक्रोली आणि स्विक्रोली संघासाठी आणि खास करून धर्मवीर चषक 2024 खेळण्यासाठी आलो आहोत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय विक्रमादित्य खेळाडू, प्रतितीयश प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा खेळाडू कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कृष्णा सातपुते मैदानावरती दाखल झालाय. आघाडीची जोडी राहुल चौधरीला आपण पाहत आहोत. कृष्णा सातपुतेला इजा झाली आहे चेहऱ्यावरती, तरी देखील त्याला यस्टांच्या पाठीमागे आपण पाहणार आहोत. गिरीश कोचरेकर या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. दुखापतीमधून पुढे येणारे विक्रोली संघाचे दोन शिलेदार आज पाहायला मिळत आहेत आणि गिरीश कोचरेकरला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय ना, जो गिरीश कोचरेकर ज्याच्या उजव्या हाताला काही दिवसांपूर्वी लगातार दोन स्पर्धांमध्ये अक्षरशः हातामधील जो बोटांमधील गॅप आहे ती ही पोकळी अक्षरशः फाटलं होता हात, आणि तो हात तसाच हात घेऊन पुन्हा एकदा गिरीश कोचरेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पहिला बॉल पडेल सामन्याला सुरुवात. राहुल चौधरी ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक, जिथे इस्तियाक शेख पहिला चेंडू. पहिला बॉल बॅचा स्टिकर जवळ लागला, उसळी प्राप्त केली. गिरीश कोचरेकरच्या गोलंदाजीतील नाविन्यपूर्ण बदल हे नेहमीच तो करत असताना पाहायला मिळाला, कारण त्याला अमित बाबा टबाळ यांनी आवर्जून एक नाव दिलं, कॉईन बॉक्स, मुंबईचा कॉईन बॉक्स गोलंदाज. कारण एखादं विशिष्ट नाणं खेळपट्टीवरती ठेवलं ना तिथे तो चेंडू टाकू शकतो, अशा रीतीची गोलंदाजीसाठी जाणला जातो. हाफ ट्रॅकर बॉल, हाफ अंपूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लिडिंग एज, घोषांकित क्षेत्र, रन्स मिळेल पुन्हा एकदा एक. राहुल चौधरी सारखा बॅटर आजकाल ज्या पद्धतीने फॉर्मामध्ये पाहायला मिळतो आणि सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आहे या खेळाडूचं, अगदी स्वतःच्या नावाभोवती स्वतःभोवती त्याने एक वलय निर्माण केलं आणि फार कमी वेळामध्ये ज्या खेळाडूचे चर्चेत येणारं हे नाव राहिलं. हा बॉल बॅकफूट लावून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. एक धाव निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. गिरीश कोचरेकर बद्दलची आपण चर्चा करतो आहोत. गिरीश कोचरेकर हा तो गोलंदाज राहिला, इकॉनॉमिकल तो नेहमीच स्ट्रॉंग राहिलेला आहे आणि अधिक वेळेला जलद गतीची गोलंदाजी करत असताना देखील त्याला आपण पाहतो. हा फटका इथे कबर्सला गेला, जागा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. फेकी करण्यात येईल जिथे मंगेश वैतीच्या माध्यमातून, तदवर मात्र घेण्यात येणारी एकेरी धाव इथे पाहायला मिळाली. मंगेश वैती जिथे वाईडिस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर होऊन आला आणि एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. इस्टी अक्षय स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर लगेचच सूत्र हलवली गेली.
या आधीच्या मॅचमध्ये सकाळी अधिक जे सूत्र हलवली गेली होती ना, त्याचं एकमात्र सामना जो मात्र पाहायला मिळाला, जो ओमसाई बांद्रा आणि मनीष इलेवनला झारग्राम या टीमच्या दरम्यान झाली होती. एक चित्त थरारक लढत. उजव्या एसीच्या बाहेर रूम बनवण्याचा प्रयत्न केलाय, जिथे डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, फेकी करण्यात येते. तत्वर मात्र एक धाव निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आलाय, परंतु अडचणींमध्ये वाढ होते की काय. इस्तियाक शेख तो निघाला पॅवेलियनच्या दिशेने, अडचणींमध्ये निश्चित वाढ होईल. इस्तियाकचा हा कॉल होता, तो स्वतः धावला होता, परंतु ही सेकंड रन घेत असताना संघाच्या आणि स्वतःच्या अडचणींमध्ये त्याने वाढ केलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू बाद होतो की काय. पहिला मोहरा इथे टिपला जातो की काय. DRSचा कॉल करण्यात आला, तिसऱ्या पंचांना करण्यात आला रेफर, डिसिजन पेंडिंग आहे. परंतु इस्तियाक शेखने ओळखलंय की आपल्या अडचणी वाढल्यात, आपण निश्चितच इथे आहोत. ते बाद पहिला खेळाडू बाद, फर्स्ट विकेट गोज डाऊन, रनआउटच्या स्वरूपामध्ये इस्तियाक शेख बाद. मध्ये नजमुल मंडल दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू नजमुल मंडलला आपण मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला खेळाडू जो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये इस्तियाक बाद झाला, लेफ्ट हँडर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आहेत. नजमुल मंडलला आता संपूर्णतः धुरा आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा फटका आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. प्रितेश जोशी पासून राहिलाय चेंडू लांब, धाव मिळतील त्याच्यावर. हा येतोय चौकार. धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, खेळाडू बाद झाला एक. पहिल्या षटकामध्ये थोडासा खर्चिक राहिला, एक चौकार देखील पाहायला मिळाला, एक विकेट घेतली. अन्यथा कोणतीही एक्स्ट्रा धाव पाहायला मिळाली नाही. स्क्रीनवरती आपण श्रेयस इंदुलकरला पाहतोय. आणखीन एक मुंबापरीचा स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. शारजाचं क्रीडांगण अक्षरशः गाजवलं होतं ज्या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. राहुल वराडकरला आलाय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती. राहुल याला पाचारण करण्यात आलंय. राहुल वराडकर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. इकॉनॉमिकल हाही गोलंदाज तितकासा स्ट्रॉंग पाहायला मिळतो. किमोना एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी, भेदकता भरी गोलंदाजी करण्यासाठी तो देखील दणला जातो. गोलंदाजी मार्कवरती दाखवलं होत असताना राहुल वराडकर. क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना तो मात्र पाहतोय. सापळा रचण्याचा प्रयत्न इथे निश्चित होईल, कारण इथे एखादी विकेट जर का मिळाली राहुल चौधरी किंवा नजमुल मुंडेच्या रूपात, तर या संघाच्या अडचणी, प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग करतोय जिथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो भांडूप स्ट्रायकर टीम. पहिला चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न, फ्रंट लेग पुढे आणलं, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल अवेलेबल होती आणि ती इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक चिकी सिंगल खेळपट्टीच्या जवळ होऊन इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. आपण रिप्ले मध्ये पाहतो, उजव्या एसीच्या बाहेर फ्रंट लेग पुढे आणलं, बॅटची आतली कडा घेतली. राहुलचा कॉल नव्हता इथं मुळात, परंतु ही धाव घेण्यासाठी नजमुल मुंडल पुढे सरसावला हे पाहिल्यानंतर त्याने ही सिंगल अर्जित केली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 10 धावा. धावफलकावरती आहेत, मॅजिकल फिगर 10 रन्स ऑन दी बोर्ड.
दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब यांनी आवर्जून या गोष्टीची दखल घेतली. पाना पाऊस तर दो कोसळतोय. दुपारपासून आपण पाहिलं ना, जवळपास 10 वाजल्यापासून पाऊस मुंबापुरीमध्ये दो कोसळतोय, परंतु अंधाराचंही साबट तितकंच होतं. आणि म्हणून की काय की लख प्रकाश आपल्याला खेळाडूंना मिळावा खेळण्यासाठी, आणि या लख प्रकाश पुन्हा एकदा आपण चहू बाजूला जो मात्र पाहत आहोत. वाईट बॉल आलाय संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 11 धावा 12 धावा धावफलकावरती आहेत. उसळी घेणारा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन कुठे ना कुठे रोखाव्या लागतील. या खेळपट्टीने भरभरून गोलंदाजांना दिलाय. या वर्षीच्या हंगामामध्ये समीरजी सोमणी यांनी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला, यदा कदाचित एखादा गोलंदाज जर बाईक वरती स्वार झालेला पाहायला मिळाला तर ते वावगं ठरणार नाही. कारण गतवर्षी त्याही अधिवर्षी आपण पाहिलं, किंबहुना मागील 2 वर्ष मागे वळून पाहिलं तर 2 फलंदाजांनी या स्पर्धेवरती अभिराज्य निर्विवाद असं अभिराज्य गाजवलंय. यावर्षी कदाचित काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 13-13 रन्स ऑन दी बोर्ड. दुसरे षटक प्रगतीपदावर. राहुल वराडकर उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पहा ना, ज्या ज्या नावामध्ये कर आहे ना त्या त्या नावांनी निश्चितच त्या त्या सरनेमधल्या व्यक्तींनी इतिहास गाजवलाय. सचिन रमेश तेंडुलकर, मग रमाकांत आत्रेकर, अजित वाडेकर असतील, मग कुणालजी सरमळकर असतील, जे सध्या जगडेला राजकारणातील धुरंधर पाहायला मिळतात. राहुल वराडकर गोलंदाजी करतोय. उजव्या एसीच्या बाहेर जागा बनवली, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रितेश जोशी फेकी करेल, तद्वर मात्र इथे धाव अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. त्या 2 बाळकुंबचा खेळाडू ठाण्याचा प्रितेश जोशी चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो. धावा मिळतील इथे 2 15 धावा धावफलकावरती आहेत. प्रो लिंक या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचं बटन आहे ते हिट करा. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. चेंडूवरती एक धाव निश्चित मिळालाय. दुहेरीचा प्रयत्न वेगाने कॉल दिलाय. डेंजर एंडकडे धावत होता राहुल. वन शॉट, एकच धाव इथे मिळेल. धावा पळून पूर्ण केल्या 2, परंतु कंप्लीट झालेल्या नाहीयेत. आणि नजमुल मंडलनी ही धाव इथे अर्धवट पूर्ण केली आहे की काय. डीआरएसचा वापर तुम्ही करू शकता या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघाला एक एक डीआरएस इथे देण्यात आलाय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण एक एक्स्ट्राची मॅच आपण आजच्या दिवशी खेळवणार आहोत. रनस्मिती 1 संघाची धावसंख्या 1 मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेने खेळाडूंसाठी भरभरून दिलं. 3 प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आपण देतोय. उपविजेते किंवा विजेतेमधील 2 खेळाडूंना आपण देतोय. 1 प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार, परफॉर्म ऑफ द मॅच पुरस्कार आपण देत आहोत. अगदी त्याच वेळेला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी एक आकर्षक चषक आणि सायकल आपण देत आहोत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. आणि 2 कर्णधारांची चांदी होते इथे, कारण दोन्ही कर्णधारांना दिली जाते 2 चांदीची नाणी. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आत्या 17 खेळाडू बाद झाला. 1 टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना भांडूप स्ट्रायकर या टीमची. या घेऊया छोटासा ब्रेक, डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकू. दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात खूप काही काळ स्पर्धेपासून किंबहुना क्रिकेटपासून दूर राहिलेला लेदर बॉलचा चांगला अनुभव अगदी त्याच वेळेला जिथे रत्नागिरीचं क्रिकेट लेदर बॉलचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू सिद्धार्थ गौडा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सिद्धार्थच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. काही काळ क्रिकेटपासून दूर होता, पुन्हा एकदा चर्चेतील नाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होत असताना सिद्धार्थला आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धार्थच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. कशा धाटणीची गोलंदाजी अजून तो या षटकामध्ये तो करेल पाहावं लागेल. आणखीन एक गोलंदाज जो डावखुरी आता असा आहे त्याला इंट्रोड्यूस करण्यात आलेला नाही आहे. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेण्यात घेतली आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिला. श्रेयस इंदुलकर थोडासा दूर राहिलेला पाहायला मिळतोय. रन्स इथे प्राप्त होत असताना पुन्हा एकदा 1
एकेरीच्या मदतीने 18 धावा, 10 फलकावरती पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन दी बोर्ड, 18 धावा 10 फलकावरती आहेत. 3 षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे नजमुल मंडल. पुढचा बॉल बॅची टॉप एज लिडिंग एज घेतली आहे घोषांकित क्षेत्राकडे. चेंडू टाबल झालाय. रन्स पुन्हा एकदा मिळत असताना पाहायला मिळेल ती एक 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 धाव फार महत्वाची आहे इथे. एक एक रन्स फार महत्वाचा आहे. कर्णधाराचं आवर्जून लक्ष इथे गिरीश कोत्रेकरचं पाहायला मिळत आहे. एक एक धाव किती महत्वाची आणि मोलाची आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल उजव्या एसीवरती होता. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक स्वतः सिद्धार्थ चेंडूवरती पोचेल. तद्वर मात्र घेण्यात येणारी एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 20 आहेत. एका धाव्याने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. एक एक रन्स फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला महत्व फार आहे आणि एक एक धाव ही तितकीशी महत्वाची राहील. गोलंदाज वरचट ठरलेत अद्याप या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल उजव्या यशीवरती वेगाने, भन्नाट वेगाने, फास्ट अँड फ्युरियस चेंडू मात्र थेट यश रक्षकाच्या पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे मात्र रन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळते. ती 21 धावा 10 फलकावरती 21 रन्स ऑन दी बोर्ड. एक्स्ट्रा धाबा 4 आल्यात अद्याप. मिस टायमिंग बॅची लिडिंग एज. पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे चाललाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी फार प्रामुख्याने पाहायला मिळतात. पाऊस थांबल्यानंतर काही काळ खेळपट्टी वेगळी खेळते. पाऊस ज्या वेळेला येतो तदनंतर खेळपट्टी वेगळी खेळते. काही वेळेला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतात. काही वेळेला कमी गतीने चेंडू येत असताना पाहायला मिळतात. काही वेळेला चेंडू खाली राहतात. काही वेळेला चेंडू उचडी घेतात. फलंदाजांसाठी अवघड होऊन बसतं या साऱ्या गोष्टीचं जजमेंट करणं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. यशस्वी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ संपला. 22 धावा. धावल खबर ते सिद्धार्थ गौडाने या षटकामध्ये धावा खर्च केला. तक्के बचा. षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. अर्थात गोलंदाज याही मॅच मध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. गिरीश कोत्रेकर गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. मी बाबाचं लक्ष वेधन. पहिला बॉल या षटकाची सुरुवात झाली आहे. रहीम शेख उर्फ बाबा दाफलकावरती धाबा आहेत. त्या एकंदरीत 23 धाबा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. मुश्किले मुसीबते तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद असायलाच हवेत कारण इथे बॅटिंग करणं अवघड बनलं आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करण्यात येत असताना पाहायला मिळतात त्या दोन. नजमुल मंडल वेगाने धावला. डेंजर एनकडे तो धावत होता. त्याला ठाऊक आहे मोठे स्ट्रोक तर येत नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक धाव फार महत्वाची आहे संघासाठी. 2 धाव्या त्याने वेगाने कंप्लीट करत असताना पाहायला मिळाल्या. एकंदरीत या इनिंगमध्ये एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे. गोलंदाजी वरच्या दर्जाची झाली आहे. यावेळेला फ्लॅट पॅरेलल क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. कोणती चुकी करणार नाही आहे. प्रितेश जोशीने टिपला जेल. खेळाडू क्रमांक 32 बाद. खेळाडू मुकेश गायकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. कल्याणच्या बिर्ला कॉलेजला
नेहमी चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळत असताना या ज्या खेळाडूला आपण पाहिलं, परंतु शिरवण्याची स्पर्धा आवर्जून डोळ्यासमोर येते आणि आपला हातून बॅटिंग केली होती संपूर्ण स्पर्धेमध्ये किडनी अर्थात रोहित भालेराव आणि मुकेश गायकरने, त्यापैकी एक मुकेश गायकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुकेश गायकरची स्तुती तर आपण करतोय, परंतु आमच्या डीजे मास्टरची स्तुती करायला हवी. काय गीतं लावली आहेत आजच्या दिवसामध्ये, किंवा कालचा दिवस दोन दिवस संपूर्ण गीताची मैफिल त्याने सजवली आहे आणि प्रत्येक वेळेला एक नवीन गीत मात्र डीजे राणे अर्थात अजय राणे यांना आपण पाहत आहोत. स्ट्राईक एंडवरती बॅटर मुकेश गायकरला आपण पाहतोय. पुढचा भाव हा फ्रॅकर होता, ऑन साईडला केला वेगवान स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. प्रितेश जोशी त्या ठिकाणी आहे, फेकी करण्यात येईल, रन्स कम्प्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल, जाऊन पोचते इथे 27 धावा दा फलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी बोर्ड. गिरीश कोतरेकर यावेळेचा फटका यावेळेला हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली, जजमेंट चांगला आहे. मंगेश भोईती कोणतीही चुकी करणार नाही आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी आणि खेळाडू बाद. मात्र थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकर आला, मुकेश गायकरने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. गिअर बदलावाच लागणार आहे, रन्स तुम्हाला गोळा कराव्या लागतील, धावा आलेल्या नाही आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच ही 26 धावा एका मॅचमध्ये बनत असताना एका इनिंगमध्ये आपण पाहिल्यात. मैदानावरती सध्या जगडीला 27 धावा दापलकावरती आहेत. यावेळेला फटका ऑन साईडला केला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, टिपला गेला झेल, बॅक टू बॅक आणखीन एक खेळाडू बाद. दोन विकेट मिळवत असताना आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये राहुल जोगाडे आणि सिद्धार्थ राऊत या दोन गोलंदाजांनी निर्धाव षटक हाताळले. विकेट हॅट्रिक अद्याप पाहायला मिळालेली नाही आहे आणि हे स्वप्न यदा कदाचित अधुरं राहतं की काय. गिरीश कोतरेकरचा स्पेल संपला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. सौरभ अंकुश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. सूर्या नायडू न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये, सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव स्काय चांगली बॅटिंग करतोय, परंतु या सूर्याने देखील या स्कायने देखील बॅटिंग चांगली करावी लागेल. पहिला बॉल या सुरुवात झाली शेवटच्या षटकाला, जिथे मात्र एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती सौरभ अंकुशच्या, सौरभ अंकुश देखील एक चूक देणे गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. एक युवा खेळाडूंपैकी एक आहे रोहन खरातला, कालच्या दिवशी मी पाहिला डावखुरी हाताचा गोलंदाज. रोहित खरात ज्याला कालच्या दिवशी काल पाहायला मिळालं, रोहित खरातच्या तालमीतील खेळाडू जो मात्र जलद गतीने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. बाईच्या स्वरूपामधून आणखीन एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. दोन दिवस दो दो कोसळणारा पाऊस, तिन्ही पंचांचं मी कौतुक करेन. नासिर शेख असतील, अमित गोलतकर असतील, अरुण अंबोकर असतील, ज्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज. का स्विंग झाला, बॉल बाहेरच्या दिशेने निघाला, लेट स्विंग होत असताना कट झाला आणि थेट बाईच्या स्वरूपामधून इथे धाव मिळाले. डाऊन द ग्राउंड खेळला आहे, चेंडू सरट राहुल होत असताना पाहायला मिळतोय राहुल चौधरी ब्रँडेड सोक षटका.
चौधरी जणू हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, रुको जरा सबर करो. पुढचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेतली होती या बॉलने, उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल निसटला. सिद्धार्थ गौडा त्या ठिकाणावरती होता. फेकी करण्यात येत्यात, तदोर मात्र घेतल्या जाणाऱ्या धावा दोन. हवेमध्ये चेंडू इतका का राहिला ना की दोन धावा सहज रीगत्या या ठिकाणी पूर्ण करण्यात आला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला जो मात्र उसळी घेणारा राहिला आणि ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हवेमध्ये राहिलेला बॉल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सिद्धार्थने जजमेंट चुकीचं झालं. पुन्हा एकदा ऑन साईडला पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय हा अद्भुत षटकार. हाईट कम फाईट ज्यादा, राहुल चौधरी ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून स्ट्रोक पाहायला मिळाल्यात, बॅटचा फ्लो, हँड अँड आय कॉर्डिनेशन, ज्या पद्धतीने बॉडीचं बॅलन्स, सर्व गुण संपन्न हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 43 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला करण्यात आला, लिडिंग एज घेतली आहे, पाठीमागे चाललाय चेंडू, घोषांकित क्षेत्र आहे, रन्स मिळेल. तिथे एक पूर्वार्धाचा खेळ संपला, पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्यात. स्कोर कार्ड वरती जर का तुम्ही पाहिलं, 4-4-4 44 धावा बनल्या, 4 खेळाडू बाद झाल्यात, पूर्वार्धाचा खेळ संपलाय, 45 करायचा आहे 5 लाख. या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, या वादामध्ये करूयात बदल. या महाराष्ट्राचे स्पर्धा सम्राट समालोचक चंद्रकांतजी बांधुदा शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकूयात. तद्वर एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जिजेकडून जाऊयात, गीतांची बैफिल ऐकूया.
आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे धर्मवीर चषकामध्ये. या विभागाचे लोकप्रिय कार्यतत्पर विभाग प्रमुख तथा कामगार नेते कुणाल सरमळकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडास्पर्धा. अंतिम दिवस आहे आज आणि एक महत्त्वाची मॅच आहे भांडुप स्ट्रायकर विरुद्ध राजमुद्रा विक्रोलियन्स. आणि विजयासाठी जर पाहिलं तर विक्रोलियन्स टीमला 30 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता, 5 षटकांमध्ये 45 धावा करायच्या आहेत. आणि 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मंगेश वैती, माहुल कोळीवाडा आणि त्यांच्या जोडीला. खास पुण्यावरून स्पर्धा खेळण्यासाठी कृष्णा सातपुते आलेले आहेत. च्या दिशेने एक जबरदस्त स्पर्धा. डीजे मास्टर देखील आपल्या गाण्यांच्या तालावर सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मुसळधार धोधो पाऊस कोसळतोय आणि मंगेश वैदी, कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. याही खेळाडूने मात्र थक्क केलंय टेनिस क्रिकेट विश्वाला. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मंगेश वैदी एक पारंपरिक क्रिकेट खेळत असताना जर पाहिलं तर या माहुल कोळीवाड्याच्या खेळाडूने देखील सगळ्यांना प्रभावित केलं. हे मुंबईकर क्रिकेटचे चाहते पहा. कोणी जर पाहिलं तर रेनकोट परिधान केलाय, कोणी छत्री आणली आपली, तर कोणी पावसात भिजत आहे, परंतु मुंबईकरांना क्रिकेट पाहायचं आहे आणि त्यासाठी ही मोठ्या प्रमाणावरची गर्दी पाहायला मिळते. प्रोलिंकवर हे दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. राजमुद्रा विक्रोलियन्स एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे भांडुप स्ट्रायकर आशिष अमीन यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अमोल म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. कृष्णा सातपुते यांना इन ॲक्शनमध्ये पाहतोय. मॅच सुरू होईल दुसऱ्या डावामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि टीम षटक साठी पहिलं षटक घेऊन म्हात्रे या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कांजूरमार्गचा बुमरा सुमित आवटे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ज्या खेळाडूने गेल्या वर्षी याच स्पर्धेमध्ये एका डावामध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा केला होता तोच खेळाडू गोलंदाजीसाठी होतोय. भांडुप स्ट्रायकरसाठी कांजूरमार्ग परिसरातील खेळाडू सुमित आवटे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते. अख्ख्या भारतीय टेनिस क्रिकेटला मात्र या खेळाडूने देखील एक वेगळी झळाळी प्राप्त करून दिली आहे. बॅटिंगसाठी दाखल कृष्णा, बॉलिंगसाठी सुमित आवटे. ओ पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमधल्या बाजूला स्विंग होतोय आणि बॅटर प्रमाणे जर पाहिलं तर कीपरलाही बीट केलंय. पहिलाच बॉल जर पाहिलं तर अँगल म्हणजे किती मोठा अँगल बनवला या ठिकाणी आणि ही खासियत आहे या खेळाडूची. कृष्णा सातपुते प्रयत्न जरूर करत होते, भाग्यशाली राहिले तिकडे. आणि धावफलक जर पाहिलं तर सुरुवात झाली आहे 5 ओव्हरमध्ये 45, परंतु याही मध्ये मॅच रंगू शकते. भांडुप स्ट्रायकर ही देखील तेवढी चांगली टीम आहे आणि विक्रोलियन्स देखील एक पारंपरिक संघ आणि गेली कित्येक वर्ष त्यांना आपण पाहतोय खेळताना. यावेळेला देखील टप्पा पडतोय. बॉल जर पाहिलं तर जास्त उसळी घेतोय आणि व्हाईट बॉल आणि सर प्लस पण आहे का? हा यस, व्हाईट आणि प्लस एक अशा 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील अतिरिक्तच्या स्वरूपातील. मात्र या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळत आहेत कृष्णा सातपुते आणि समोर जर पाहिलं तर सुमित. हो प्रचंड वेगात बॉल आला या वेळेला. काय जबरदस्त बॉल टाकलाय. हीच खासियत आहे या खेळाडूची, ॲक्शन थोडीशी वेगळी आहे आणि टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण देण्याची क्षमता. आपण पाहूयात ॲक्शन रिप्लेमध्ये. हा बॉल प्रोलिंकवर अगदी यष्टीरक्षकांना नाही सापडला एवढ्या वेगात आणि अँगल बनवत मात्र बॉल आतमध्ये आलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा सुमित आवटे. समोर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते.
या वेळेला वेग होता, उसळी होती आणि रीच केला जरूर, परंतु एक धाव त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल, एक धाव त्या ठिकाणी मिळेल मंडूप स्ट्रायकर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजमुद्रा विक्रोलियन्स यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. कुणाल सरमळकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा प्रत्येकाला खेळावीशी वाटते, प्रत्येकाला पाहावीशी वाटते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील कित्येक खेळाडूंनी आपल्या नावलौकिक करताना पाहायला मिळाला. यावेळेला मात्र कृष्णा स्क्वेअर लेगच्या दिशेने एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, परंतु एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. दिशा चुकीची होती, एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळते, 5 धावा. चांगलंच या ठिकाणी दोघांमधील द्वंद्व सुरू आहे. एका बाजूला कांजूरमारचा बुमरा आपल्या वेगवान आणि तिखट माऱ्याने कृष्णा यांना त्रस्त करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कृष्णा देखील या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. पहा, क्रिकेट असा खेळ आहे, तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावंच लागतं. आपण केलेला पाठीमागचा परफॉर्मन्स हा इतिहास ठरतो आणि वर्तमानात तुम्हाला स्वतःला चांगली कामगिरी करावंच लागणार आहे. या वेळेला ओ काय जबरदस्त, मात्र त्या ठिकाणी बॉल चांगला टाकला, फटका चांगला मारला, फिल्डिंगही चांगली केली. ही तर रणनीती होती म्हणेल कॅप्टनची, त्याचे दाद द्यावी लागेल. कृष्णासाठी तिथे प्लेयर उभा केला आणि त्याच्याच दिशेने बॉल इश्तियाक होते, परंतु थोडासा बॉल मात्र बाजूला राहिला, परंतु रणनीती कॅप्टनने बनवली पा कृष्णासाठी त्या ठिकाणी. नाहीतर नॉर्मली तिथे प्लेयर पाहायला मिळतो का? नाही मिळत, परंतु ही रणनीती होती. आणि त्या ठिकाणी इश्तियाकने प्रयत्न देखील केले तिकडे, आणि विशेष म्हणजे डॉट बॉल येतो ही जमेची बाब आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 5 धावांवर. चांगला संघर्ष, चालू मॅचमधील विजेता कोथरूड पुणे टीम बरोबर खेळताना पाहिलं मिळेल हमराज मृत्युंजय बरोबर, परंतु तो संघ कोणता असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आणखीन एक बॉल या ठिकाणी जबरदस्त पाहिला मिळतोय. ओहो चांगला बॉल, परंतु त्यावर धाव आली आहे, परंतु काय बॉलिंग केली आहे या ठिकाणी सुमित आउटेने. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटर आउट नाही केलाय, परंतु केवळ 6 धावा दिल्यात, त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि पहिल्या षटकात विशाल चौरसी आलेत बॉलिंग करण्यासाठी, मुलुंडचे खेळाडू आहेत मंगेश वैदिक, कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये पहिला मिळत आहेत विशाल कणोजिया. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील विशाल, कारण या खेळाडूने देखील कवीश इलेव्हनला खेळत असताना पोरबंदर धमाकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दखल घेतली आहे या खेळाडूची देखील. आणि समोर जर पाहिलं तर मंगेश वैदिक, एक जबरदस्त मॅच, क्रिकेट रसिकांना भुरळ घालणारं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळत आहे वांद्रे नगरीमध्ये कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून. यावेळेला पहिलाच बॉल मंगेश वैती, ब्रँडेड फटका, सीमा रेषा पार, 6 षटकार. वैतीचा पुल असा क्रॉस असतो, परंतु तोही पाहण्यासारखा असतो. म्हणजे बॅटिंग करताना मंगेश वैतीला पाहणं म्हणजे मुंबईला फलंदाजांची परंपरा आहे आणि गेली कित्येक वर्ष मात्र ते फलंदाज आपण पाहिलेले आहेत. जस्ट आमच्या बाजूला सुद्धा अमित गोलतकर बसलेले आहेत, एक दिग्गज खेळाडू पंचांच्या भूमिकेत आहेत या स्पर्धेमध्ये. परंतु फलंदाजीतील वैभव मुंबईचं पुढे घेऊन जाणाऱ्या फलंदाजांपैकी एक नाव सध्या बॅटिंग करते, नाव मंगेश वैती. पहिल्याच बॉलवर खणखणीत असा षटकार खेळलाय, विशालला कमबॅक आता करावं लागेल. यावेळेला मंगेश वैती याही वेळेला स्ट्रोक खेळलाय,
स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषा पा. पाण्यामध्ये ज्या जाळं टाकलं जातं ना, ते जाळं ज्या पद्धतीने गरकन फिरवलं जातं, त्यावेळेचे जे हावभाव असतात ना, ते त्याच्या बॅटच्या फ्लोमध्ये देखील पाहायला मिळतात. आता या फटक्यावर त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या आणि मंगेश वैतीने जबरदस्त कामगिरी इकडे केली आहे. त्याचबरोबर क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, स्वतः खेळाडू आणि गोरेगावचे शिवसेना विभाग प्रमुख गणेश शिंदे हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. कुणालबाईंच्या विनंतीला मान देऊन आवर्जून त्या या ठिकाणी उपस्थित राहिलेले, त्यांचंही स्वागत धर्मवीर चषकामध्ये. आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय 18 धावा धावफलकावर आहेत. मंगेश वैतीने वातावरण मंगेश वैतीमय करून टाकले. दोन बॉल आणि दोन लाजवाब स्ट्रोक, लगातार दोन षटकार खेळलेत. आता मात्र विशालला कमबॅक करावंच लागणार आहे. समोरचा जर तुमच्यावर हावी होतोय तर तुम्हाला सुद्धा तुमचा बेस्ट द्यावाच लागणार आहे. यावेळेला सरळ बॅटने फटका फसलाय, बॉल हवेत आहे फिल्डर. या ठिकाणी जर पाहिलं तर आता सेलिब्रेशन करण्याची वेळ भांडूप स्ट्राइकरची आहे आणि मंगेश वैतीने दोन लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी खेळले खरे, परंतु त्यानंतरच्या बॉलवर मात्र विशालने त्यांना बाद केले. खंडाळ्याला जातं, कोणी माळशेजला जातं, परंतु आमच्यासारख्या क्रिकेट वड्यांसाठी हेच माळशेज हाच खंडाळा, कारण पावसाळी क्रिकेट हीच आमच्या पिकनिक आहे. दररोज वेगवेगळ्या मैदानात जायचं आणि त्या ठिकाणी या क्रिकेटचा आणि पिकनिकचा आस्वाद घ्यायचा. आणि इकडे जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो आहेत. गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव आणखीन एक दर्जेदार खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात येतो आहे. यस, केएसकेचं क्रिकेट देखील गाजवलं आहे आणि या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा आहे. जोडीला कृष्णा सातपुते आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक आख्यायिका म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं, परंतु समोर जर पाहिलं तर निखिल जोडीला येताना पाहायला मिळत आहेत. भर पावसातलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. जगात या क्रिकेटला तोड नाही, हे पावसाळी क्रिकेट आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता निखिलचा. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळेल. पहिलं षटक जबरदस्त टाकलं गेलं होतं. या षटकात दोन षटकार आले खरे, परंतु एक धाव मात्र पुन्हा येताना पाहिलं मी. ते 19 धावा धावफलकावर आहे. 45 पाठलाग करायचा आहे. रोलिंग स्पोर्ट्सवर आनंद घेणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करू. कालचा दिवस जर पाहिलं तर घाटकोपर भटवाडीच्या स्काय रायडर टीमने गाजवला. आज कोण जिंकणार? ओहो, विशालने मात्र या ठिकाणी थोडीशी उसळी दिली, वेगही होता. एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत केला आहे. धावसंख्या 19 थांबलेली आहे. दोन बॉलवर मोठे फटके सुरुवातीला खेळले, परंतु त्यानंतर या खेळपट्टीतील गमक त्यांना कळलं आणि राऊंड द विकेट आल्यानंतर जर पाहिलं तर बॉलला थोडासा अँगल बनवत बाहेरही काढलं, जी त्यांची स्ट्रेंथ आहे. या वेळेला उसळी होती बॉलला, थोडेसे पहिलेच पुढे आले होते, त्यामुळे बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि तिकडे पोचले खरे, परंतु आता एक धाव तर मात्र गरज नसताना दिली आहे, कारण दोन्ही खेळाडू धाव घेण्याच्या पवित्र्यातच नव्हते. अशा वेळेला ओव्हर थ्रोची एक धाव, एकंदरीत दोन, धावसंख्या झाली आहे 21. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे आणि 3 षटकांचा खेळ बाकी आहे. चालू मॅचमधील विजेता संघ आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे यांचा सामना यानंतर होणार आहे.
चला मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत, वेळेचं देखील आपल्याला बंधन आहे आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता आमंत्रित करण्यात येत आहे पुन्हा एकदा कांजूरमारचा बुम बुम बुमरा सुमित आवटे कृष्णा सातपुते निखिल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि समोर जर पाहिलं हा थोडीशी घाई करायची आहे कारण आपल्याला सगळ्या मॅचेस वेळेत संपवायच्या आहेत आणि जास्त षटकांच्याच खेळवायच्या आहेत, त्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय धर्मवीर चषकाचं. सुमित आवटे पाऊस पडतोय परंतु आनंद या क्रिकेटचा, सगळे सगळे ओलेचिंब झालेत आणि हे सुरू आहे पावसाळी क्रिकेट. धर्मवीर चषका एक मोठी स्पर्धा. पहिला बॉल बुम बुम बुमरा आणि पहिला बॉल तर याही वेळेला तेच पाहायला मिळालं. कृष्णा सातपुते आणि त्याचबरोबर सुमित आवटे एक चांगला संघर्ष सुरू आहे. सुमित कृष्णा यांच्यासाठी सातत्याने उसळी असणारे आणि आतमध्ये अँगल बनवणारे चेंडू टाकतोय, त्यामुळे हा चांगला संघर्ष पाहायला मिळतो. परंतु एक धाव नाही रोखू शकले सुमित. यावेळेला मात्र कृष्णाने चांगला फटका खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एकात एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते 23 धावांवर हा धाव फलक जाईल, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 14 बॉलमध्ये 23 झालेले आहेत आणि 16 बॉल बाकी आहेत, 16 बॉलमध्ये 22 पाहिजेत. इकडे भांडुपला मॅचमध्ये यायचं असेल तर काही डॉट बॉल काही विकेट पाहिजेत आणि विक्रोलियन्सला मॅचमध्ये धावा कराव्या लागतील. यावेळेला एक चांगला चेंडू जरूर पाहायला मिळतोय, एका वेगळ्या पद्धतीने खेळला. एक धाव तिकडे घेतली, पाण्यातून मार्ग काढत फिल्डर तिकडे पोहोचले आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एकच धाव. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करतात सध्याच्या कडल्या निखिल. जोडीला जर पाहिलं तर कृष्णा सातपुते आहेत आणि त्यांचा हा संघर्ष मात्र दोघांमधील चांगलाच रंगलाय. आणि सध्या चर्चेत आहे सुमित आवटे, कांजूरमारचा बुम बुम बुमरा याला मात्र आपण पाहतोय. समोर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते, दोघांमधील चांगलीच लढत. यावेळेला आणखीन एक बॉल सुमित आवटे यांचा, जरूर या ठिकाणी फटका फसला होता परंतु फटक्याची उंची जास्त होती आणि त्यामुळे जर पाहिलं तर यष्टीरक्षकाकडे कोणतंच ऑप्शन नव्हतं आणि एक धाव मात्र नाही रोखू शकले. संघर्ष बॉलर आणि बॅटरमधला पाहायला मिळतोय, संघर्ष पावसाच्या पाण्यामधला पाहायला मिळतोय, पावसाच्या धारा अंगावर कोसळत असतानाचा संघर्ष आपण पाहतोय. यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी जास्त या चेंडूवर जर पाहिलं तर उंची तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. व्हाईट बॉल सर प्लस एक आहे का सर? हां यस. सत्तावीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते विरुद्ध जर पाहिलं तर सुमित आवटे. यावेळेला फटका खेळला मिड विकेटला, तिकडे फिल्डर आहेत आणि सुमित आवटे, सुमित आवटेने कृष्णा सातपुतेला आउट केले. सध्या चांगली बॉलिंग करत होते त्यांच्या विरुद्ध आणि एक मोठी विकेट सध्याच्या घडीला मिळवली आहे. कृष्णा सातपुते आउट. आहे या ठिकाणी आपण पाहू शकता 27 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 18 बरोबर ना.
आणि 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मुझम्मिल येत आहेत, विक्रोळी पार्क साइड परिसरातील खेळाडू आहेत मुझम्मिल, यांना आपण पाहतोय. आले आल्या पहिलाच बॉल, बिग हिट करायचा होता परंतु बॉल जाईल घोषांकित क्षेत्रात आणि ओव्हर संपल्या. 3 धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 28 धावा, म्हणजे मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट सुरू आहे, पाऊस थांबायला तयार नाही आहे आणि दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला आलंय. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे, 17 धावांची आवश्यकता, मॅच ऑन आहे, पाऊस कोसळतोय आणि धर्मवीर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजनही आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुझम्मिल आलेत खरे, जोडीला निखिल आहेत, परंतु गोलंदाजीसाठी भांडुपचा एक गोलंदाज येताना पाहायला मिळत आहे, सिराज चौधरी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी सिराज या ठिकाणी करतील राजमुद्रा विक्रोलियस टीमसाठी. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वर सिक्सर, काय अफलातून स्ट्रोक खेळलाय. तर या ठिकाणी स्ट्रायकर भांडुपचे महत्वाचे खेळाडू आहेत सिराज आणि त्यांच्या विरुद्धच निखिलने एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. यावेळेला वेग दाखवला सिराजने. यस, पहिल्या बॉलवर जरी मोठा फटका आला असेल दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवर बॅटरने आपल्या बॅटचं टायमिंग दाखवलं आणि दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर बॉलरने आपला वेग दाखवलाय. आता जर पाहिलं तर 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. आणखीन एक बॉल, काय वेगात टाकलाय, जणू काही मागील जो षटकार आला होता त्याचं उत्तर 2 लगातारच्या निर्धाव चेंडूने दिलेलं आहे. आणि आता जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पाण्यामध्ये बॉलचा टप्पा पडला, बॉलचा बाउन्स आणि वेग दोन्ही वाढलं. आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी वेगात आला परंतु उसळी जास्त होती. आणि इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. चांगला संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. व्हाईट बॉल मुख्य पंचांनी निर्णय दिलाय परंतु त्या निर्णयाला दाद मागितली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, भांडुप स्ट्रायकरने. आणि दोन्ही टीमला एक मुभा आहे, आपण एक एक रिव्ह्यू एका डाव्यामध्ये घेऊ शकता, तो आयोजन कमिटीच्या वतीने उपलब्ध झाला आहे. या स्पर्धेचा पहिला पुरस्कार जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा, म्हणजे अजूनही 10 धावांची आवश्यकता, 9 बॉल बाकी आहेत. निखिल जाधव समोर जर पाहिलं तर सिराज, यावेळेला फटका फसला आहे परंतु कोशांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळेल. एक एक बॉल महत्त्वपूर्ण आहे, एक एक धाव महत्त्वपूर्ण आहे. खेळपट्टीवर सकाळपासून सातत्याने पाणी पडत आहे, पाऊस पडतोय. आमच्या पंचांचंही कौतुक करावं लागेल, सगळ्या खेळाडूंचंही कौतुक करावं लागेल. पावसाळी क्रिकेट आहे, ओले चिंब झालेत आणि प्रेक्षकांचंही, सकाळपासून छत्र्या घेऊन आलेले प्रेक्षक तेही आनंद घेत आहेत, त्यांचंही कौतुक करू आपण. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर होते परंतु ओहो काय कॅच पकडली आहे. अनिकेत सावंत बंटी कांजूर मार्ग होते त्या ठिकाणी आणि त्यांनी एक अफलातून झेल घेतला. सोपण नसतं अशा प्रकारच्या कॅचेस घेणं, परंतु अनिकेतने एक दर्जेदार झेल घेतलाय.
ना, तसंच दही हंडी म्हणा, गोपाळ काला म्हणा, प्रत्येक मंडळाचे सराव आज गुरुपौर्णिमेच्या पासून मात्र सुरू देखील होताना पाहायला मिळत आहेत. कारण मुंबई म्हटलं तर तुम्हाला सगळे सण उत्सव देखील मुंबईत खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. आणि विभागातील गोविंदा पथकं सरावाला सुरू झाली सुद्धा, त्यामुळे आमचे डी जे मास्टर त्याचीही आठवण करून देत आहेत. मॅच मात्र या ठिकाणी उत्कंठावर्धक ठरते. अजूनही 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे आणि बॉल बाकी आहेत, 7 बॉल बाकी आहेत, 7 बॉल 9 धावा. भांडूप विरुद्ध विक्रोळी अशी मॅच सुरू आहे. वांद्र्यामध्ये एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. सिराज चौधरीच्या पहिल्या बॉलवर षटकार मारला होता, त्यानंतर त्यांनी कमबॅक केलंय. पहिला बॉल आणि हा बॉल जर पाहिला तर काय जबरदस्त टाकलाय. मॅच ऑन आहे, मॅच गेली आता शेवटच्या ओव्हर मध्ये. ज्या ठिकाणी 6 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे ती 9. या ठिकाणी हॅलो मॅच मात्र आता जवळ मॅचच्या दिशेने. क्रिकेटचा थरार काय असतो, पावसाळी क्रिकेट काय असतं, पाऊस कोसळत असताना क्रिकेट खेळणं काय असतं, अंग ओलचिंब झाल्यानंतर क्रिकेट खेळणं काय असतं, चिखलात माखल्यानंतरचं क्रिकेट काय असतं, आज मुंबईकर पाहतायत. बांद्र्यामध्ये कुणालबाई सरमळकर यांच्या संकल्पनेतील स्पर्धा, डोळे दिपवणारं आयोजन पाहायला मिळतंय. एक सुपर डुपर हिट मुकाबला पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 9 धावांची. हर्ष मोरे कांजूरमारचा युवा खेळाडू, 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळते, चुरस पाहायला मिळते, विक्रोळी विरुद्ध भांडुपी मॅच पाहायला मिळते. राजमुद्रा विक्रोळी यांचा आणि समोर जर पाहिलं तर स्ट्रायकर भांडुप यांच्यातील मॅच. धर्मवीर चषकातील कोसळणाऱ्या पावसाबरोबर दर्जेदार आयोजन आणि एक जबरदस्त मॅच. हर्ष मोरे एक युवा गोलंदाज आहेत, टॅलेंट आहेत त्यांच्याकडे सुद्धा. मुजम्मिल आणि प्रितेश जोशी ही जोडी विक्रोलियनसाठी. या वेळेला मुजम्मिल स्ट्रोक तर खेळला खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल. काय मॅच झाली आहे. विक्रोलियन सारखा या स्पर्धेमध्ये काही वर्षापूर्वी विक्रोलियन्सने विजेतेपद देखील मिळवलं होतं, ज्यावेळेला गिरीश कोचरेकर ठरले होते मॅन ऑफ द सिरीज. आणि तीच नाही तर पावसाळी क्रिकेटमध्ये विक्रोलियन संघाचा या संघाचा दर्जा देखील एक वेगळा पाहायला मिळतो. परंतु भांडुप स्ट्रायकर देखील आज चांगले क्रिकेट खेळतात, त्यामुळे मॅच तर बनली आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 5 बॉलमध्ये 8 धावा करायच्या आहेत. एक जबरदस्त चित्तथरारक सामना आपण पाहतोय. कोसळता पाऊस आणि या पावसातलं पावसाळी क्रिकेट. मुंबई बांद्रे, धर्मवीर चषक. वेगात बॉल आला, हरचा बॅटच्या काही पट्ट्या देत नाहीये, जातो यष्टी रक्षकांच्या दिशेने. आठवत आहेत मंगेश वैतीने मारलेले लगातारचे 2 षटकार आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक केले भांडोपने. परंतु प्रित्येचा 1 षटकार विक्रोलियनच्या चाहत्यांना टाळ्या वाजवायला लावू शकतो किंवा चौकार सुद्धा. परंतु पाहूया, तो आता मारण्याची वेळ आलेली आहे. कारण मॅच जिंकण्यासाठी 4 चेंडू बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. अवांतर धावा हा सुद्धा की फॅक्टर असू शकतो. पाऊस कोसळतोय, मॅच दर्जेदार सुरू आहे सध्या. यावेळेला फटका ज्याचा उल्लेख करत होतो, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. बाळकुम गावचा असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, प्रितेश जोशी. त्याच्या बॅट मधून षटकार आलाय मोक्याच्या क्षणी. आणि आता जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. भांडुप स्ट्रायकर साठी एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा भांडुपला सुद्धा मॅच मध्ये आणू शकते. कधी विक्रोळी, कधी भांडुप, कधी भांडुप, कधी विक्रोळी. कंपल्सरी चेसा नियम आहे, म्हणजे 3 चेंडूमध्ये 2 धावा या करायच्याच आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण आणखी थोडंसं पुढे घेतलेलं आहे आणि दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. पाऊस कोसळतोय, परंतु मॅच सुद्धा दर्जेदार होताना पाहायला मिळते. हार मानणारे नाहीयेत. विक्रोळी एका बाजूला आहे, भांडुप एका बाजूला आहे आणि दोन्ही टीम मधील चांगला संघर्ष. राजमुद्रा विक्रोलियन्स एका बाजूला तर स्ट्रायकर भांडुप.
ओ दांडी 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 गोल बो या ठिकाणी सालीम कुरेशी साहेब माजी नगरसेवक भारत नगर विभागातील दिलदारवनाचे राजे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेत परंतु सामनाही अप्रतिम सुरू आहे. यस एक मोठा सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं क्रिकेट काय असं आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर दोन चेंडू बाकी आहेत, दोन धावांची आवश्यकता आहे, दोन धावा या कराव्याच लागणार आहेत. परंतु प्रितेश जोशी ज्याने मोक्याच्या क्षणी षटकार मारला ते मात्र या ठिकाणी बाद होत आहे. एका बाजूला हर्ष आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अमित कोरी चुनाबट्टीचा एक दर्जेदार खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या जोडीला मुजम्मिल आहे. दोन बॉल दोन रन. पावसाळी क्रिकेट काय असतं, कंपल्सरी चेस हा नियम आहे. पावसाळी क्रिकेट काय असतं, पाऊस अंगावर धो धो कोसळत असताना क्रिकेट खेळणं काय असतं हे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. आणि एक दर्जेदार मॅच आपण पाहतोय. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात कारण दर्जेदार क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. दोन बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. काळजाचे ठोके मात्र धकधक 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 करायला लावणारी मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कुणाल सरमळकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि एक हाय व्होल्टेज मॅच मुसळधार पावसामध्ये सुरू आहे. मांडूप विरुद्ध विक्रोळी दोन बॉल दोन रन. या वेळेला काय बॉल टाकलाय ओ, परंतु बॉल जरी चांगला असेल तरी तो एवढा वेगात होता बॅट्समन प्रमाणे कीपरला सुद्धा नाही सापडलाय. आणि आता जर पाहिलं तर मॅच गेलीय शेवटच्या बॉलवर ज्या ठिकाणी एक बॉल आणि एका धावेची आवश्यकता आहे. अशाच प्रकारची मॅच पाहायची होती. आता मात्र सामना जनरल वॉर्डमधून आयसीयू मध्ये शिफ्ट झालाय. काळजाचे ठोके मात्र धकधक करतील अशा प्रकारची मॅच या ठिकाणी सुरू पाहायला मिळते. कोण जिंकणार, विक्रोळी की भांडूप, आशिष अमीन यांचा भांडूप स्ट्रायकर की मंदार शेठ पाचूनकर आणि अमोल म्हात्रे यांचा राजपुत्र विक्रोलियस, या मॅचला कोण जिंकणार. धर्मवीर चषकातील एक अप्रतिम मॅच आपण पाहतोय. याला म्हणतात मुंबईचं क्रिकेट, याला म्हणतात पावसाळी क्रिकेट, याला म्हणतात धर्मवीर चषक. आणि आज आपण मात्र या कॅच मॅचचा काय आनंद घेतला जातोय. सगळे काही ओले चिंब झालेत, खेळणारे सुद्धा पाहणारे सुद्धा. आणि त्याचं कारण आहे कुणालजी सरमळकर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि सगळ्यांना आवडती का आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. एक बॉलवर एक धाव कंपल्सरी काढायची आहे आणि क्रिकेटमध्ये एक बॉल एक, काही जण तर अशा मॅच पाहायचं सोडून देतात, मॅचकडे न पाहता पाठीमागे पाहतात. आणि अशाच प्रकारची मॅच सध्या सुरू आहे. शेवटचा बॉल, या वेळेला बॉल कव्हर्सला खेळला आणि शेवटच्या बॉलवर विजय मिळवलाय राजमुद्रा विक्रोलियन्स टीमने. अभिनंदन मंदार शेठ पाचूनकर, अभिनंदन अमोल म्हात्रे सर आणि अभिनंदन मी तर पराभूत संघाने सुद्धा तेवढीच चांगली कामगिरी केली आहे. बॉल शेवटच्या बॉलवर मॅच गेली आहे त्यामुळे विक्रोलियन्स जरी जिंकली असेल सगळ्यांना विनंती आहे स्ट्रायकर भांडूपसाठी एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एवढं दर्जेदार क्रिकेट स्ट्रायकर भांडूपने सुद्धा खेळलेला आहे. चला या आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. या ठिकाणी मॅचला भेट देण्यासाठी क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी थोड्याच वेळात शिवसेना नेते आनंदराव अडसूळ साहेबांचं या छत्रपती शिवाजी मैदानात